हाय फ्रेंड्स, एलियानास किचन मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण क्विक अशी 10 ते 15 मिनिटात बनणारी फिश थाळी पाहणार आहोत। तर यासाठी मी वेखरू मच्छी घेतलेली आहे। तर या मच्छीला तुमच्या भागात काय म्हणतात हे मला सांगा। तर ही मच्छी मी स्वच्छ धुवून फ्राय पीसेस आणि करीचे पीसेस वेगळे केलेले आहेत। करीच्या पीसेसमध्ये डोका आणि शेपूट घेतले आहे। तर या मच्छीमध्ये खूप कमी प्रमाणात काटे असतात। तर करीच्या मच्छीला मी 1/2 चमचा चिली पावडर, 1/2 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून हे छान मॅरिनेट करून घेत आहे। तर आता हे छान मॅरिनेट करून आपण बाजूला ठेवूयात। करीसाठी 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 कप कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 विलायच्या आणि 3 ते 4 काळी मिरी घेतली आहे। तर सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेऊयात। या वाटणामध्ये आपण कोणतेही नारळ घालत नाही, तरी देखील करीला दाटसरपणा खूप छान येतो आणि खूप चविष्ट अशी ही मच्छी करी बनून तयार होते। तर पाणी न घालता हे सर्व साहित्य आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता फ्राय मच्छी मॅरिनेट करूयात। त्यासाठी 1/2 चमचा तेल, 1/2 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालून हे छान सर्व साहित्य मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला जे फ्राय पीसेस आहेत बाजूला केलेले ते घालायचे आणि हाताने हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि आपलं बाकीचे प्रोसेस होईपर्यंत, बाकीची कामे होईपर्यंत मच्छी आपल्याला मॅरिनेशनला बाजूला ठेवायची। करी बनवायला घेऊयात। एका मातीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल छान गरम झालं की यामध्ये मी अन्नपूर्णाच्या पानांची फोडणी करून घेतली। याऐवजी तुम्ही कढीपत्ता वापरू शकता। आता यामध्ये ग्राइंड केलेला सर्व मसाला घालायचा आणि तेलावर छान परतून घ्यायचा। आता यावर झाकण 1-5 मिनिटासाठी ठेवायचं, जेणेकरून हा मसाला आहे तो चटचट अंगावर उडतो आणि इजा होण्याची शक्यता असते। 1-5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता या पॉईंटला आपल्याला यामध्ये 1/2 चमचा हळद आणि साधारणतः 1 ते 1.5 चमचा हा आमचा वसईचा साठवणीतला मसाला आहे हा घालून छान मिक्स करून घेतला। आता यामध्ये मॅरिनेटेड मच्छी घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि अलगत हाताने हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे मच्छीमध्ये। आता यामध्ये साधारणतः मी 1 कप गरम पाणी घातलेलं आहे। थंड पाण्याचा वापर करू नका। अलगत हाताने ही मच्छी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं। मच्छी करी बनते तोपर्यंत मच्छी फ्राय करूयात। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून 1-1 पीसेस आपल्या मच्छीचे ठेवायचे। मीडियम टू लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं ही मच्छी आपल्याला छान खरपूस फ्राय करून घ्यायची आहे। तर ही मच्छी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि अतिशय कमी काटे असतात, त्यामुळे लहान लेकरं देखील आरामात खाऊ शकतात। मच्छी फ्राय झालेलं आहे। 1-10 मिनिटं आपली करी उकळून झालेली आहे। 10 मिनिटानंतर यामध्ये 1/2 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि ही मच्छी करी अलगत हाताने मिक्स करायची। हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि या ठिकाणी आपली मस्त चमचमीत मच्छी करी तयार आहे। तांदळाची भाकरी बनवती आहे। भाकरी ही गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं, भाकरी थापून घेतली, तव्यावर घातली आणि यावर पाणी लावून आपली अशी मस्त उकड न काढता मऊ लुसलुशी तांदळाची भाकरी तयार झालेली आहे। सर्व स्वयंपाक झालेला आहे। आता थाळी सर्व्ह करूयात। गरमागरम फिश करी, चमचमीत मच्छी फ्राय, पांढरा भात, मऊ लुसलुशी तांदळाची भाकरी आणि सलाड, अशा प्रकारे आपली 10 ते 15 मिनिटात होणारी क्विक अशी मच्छी फ्राय मच्छी थाळी तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।